हरि ओम, नाथ सांगली, कोल्हापूर उपासना केंद्र, तालुका मिरज, जिल्हा सांगली। माझं नाव आहे रंजना मीरा गुंडे। कोल्हापूर उपासना केंद्रात जे बापू जेव्हा आले तो एक अनुभव मी शेअर करणार आहे। आणि असं की 18 मे 2018 आमच्या इथं उपासना सुरू झाली आणि लगेचच एक वर्ष होत आहे उपासना केंद्रामध्ये। एक 40 लोकांचा प्रेझेंटी झाली आहे आणि उपासना केंद्र परत म्हणजे कोरोनामुळे बंद झाले। आणि त्या ह्याच्यामध्ये सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला मला आमच्या इथं समोरच बांधकाम चालू होतं उपासना केंद्राचं, हे एक हॉलचं बांधकाम चालू होतं। आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरहून मोहिनी रसाळ म्हणून आहे त्यांचं ते हॉल होता आणि त्या कोल्हापूरहून त्यांनी बापूंना आणलेलं आणि तिथं पादुका पूजनाचा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आमच्या इथं कोल्हापूरमध्ये। आणि त्यावेळेस असं झालं की आम्हाला काय, माझं तिथं शिलाईचं समोरच दुकान आहे आणि मी आपले दररोज माझं 1 ते 9 रात्रीचं असं टायमिंग आहे दुकानचं आणि मी काम करत होते, असेल काहीतरी वाटलं असं, म्हणजे काय लक्षात घेतलं नाही आणि आम्हाला त्यापर्यंत बापू हे माहीतच नव्हते। मग त्याच्यानंतर 1 महिनाभर दर गुरुवारी तो कार्यक्रम चालू असायचा, सुरुवात झाली आमच्या इथं उपासनेची। मग आम्ही त्यावेळेला काही जात नव्हतो तिथं कार्यक्रमाला, असं मग सहज आमच्या इथं मैस होती घरी आमच्या आणि मी माझ्या दुकानमध्ये वाड्याचं रतीप लावलेलं आणि ते हे वाडं मी दुकानसमोर घेणार आणि माझ्या घरचे माझे दीर वगैरे येऊन घेऊन जायचे। असं असताना तेव्हा उपासना चालू होती आणि मला त्या आमच्या गीतावीरा पाटील म्हणून आहेत त्या मला म्हणल्या की तू येत जा की ग उपासनेला। मी म्हटलं बघूया, मला या 8 दिवसात काही अनुभव आला ना तर मी नक्की येईन उपासनेला। आणि त्याच दिवशी आमची सायकल गेलेली वाडं बांधत असताना समोरच आमच्या एक जणांनी सायकल नेली आणि तेही म्हणजे परत सायकल सापडली नाही। माझे दिराणी बरेच प्रयत्न केले, मग मी सहजच म्हटलं की बसलेल्या जागेवर मी म्हटलं बापू ह्या 8 दिवसात सायकल मिळाली ना मी उपासनेला येते। किती 50 पावलात मला हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये मला उपासनेला यायचं होतं, पण मी माझ्या जागेवर बसूनच असा प्रश्न बापूंना केला आणि बघूया 8 दिवसात जर सायकल मिळाली तर मी उपासनेला येते। आणि खरोखर माझ्या दिराणी तसा प्रयत्न पण केला आणि सायकल मिळाली 8 दिवसाच्या आधीच मिळाली। आता मी बापूंना शब्द दिलाय आणि मला उपासनेला आलं पाहिजे त्या हिशोबाने मी पहिल्यांदा 1 महिना चालू झाल्यानंतर उपासनेच्या त्या हॉलमध्ये मी प्रवेश केला आणि मला तेव्हापासून असा म्हणजे तो माझा पहिला अनुभव इतक्या जबरदस्त आला मला की मी बसलेल्या जागेवर बापूंना प्रश्न करते आणि बापूंनी मला त्याचं बसलेल्या जागेवरच उत्तर दिलं आणि मला उपासनेला यायला त्यांनी भाग पाडलं। हा माझा पहिला अनुभव होता। त्याच्यानंतर बरेच लहान मोठे अनुभव येत गेले। हरिओम, नाथ सांगली।